मराठा आता आगामी निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येते. धाराशिवमध्ये लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार पुढे केले जात आहेत. मराठा आता निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. धाराशिवमध्ये लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार. मराठा समाजाची आज पत्रकार परिषद झालेली आहे धाराशिव या ठिकाणी. त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरण्यात आलेलं होतं की आपल्या मराठा समाजाचे जिल्ह्यामधून प्रत्येक गावामधून दोन उमेदवार उभा करायचे, एका जिल्ह्यामधून कमीत कमी 1000 उमेदवार उभे करायचे आणि या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करायचं. आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही आता राहिलेला, कारण त्यांनी काहीच केलेलं नाही आमच्यासाठी. आमचा उद्देश एक आहे की ह्या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करणे. नियोजन आम्ही आमचा समाज असेल किंवा आमचा ओबीसी समाज बांधव असेल तो आम्हाला आर्थिक मदत करेल आणि त्याच्या मदतीच्या ह्याने आम्ही डिपॉझिट 25,000 रुपये जे डिपॉझिट येणार आहे आम्ही त्याच्या माध्यमातून ते डिपॉझिटची रक्कम भरू आणि येणारा इतर आमचा खर्च असेल तो आमचा समाज बांधव आम्हाला वर्गणी करून आमचा तो सगळा खर्च करणार आहे.